घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेसंदर्भात एक मोठी अपडेट येते घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेनं कोर्टामध्ये एक अजब दावा केलेला आहे होर्डिंग पडणं हे दैवी कृत्य म्हणजेच ऍक्ट ऑफ गॉड असल्याचं भावेश भिंडेचं म्हणणं आहे त्यामुळे यासाठी जबाबदार धरता येणार नाही असं म्हणत त्यांनी जबाबदारीच झटकलेली आहे जामिनावर सुटका आणि एफ रद्द करण्याची मागणी सुद्धा याचिकेतून भावेश भिंडेनं केली आहे या दुर्घटनेमध्ये तब्बल सतरा जणांचा मृत्यू आणि चौऱ्याहत्तर जण जखमी झाले होते आणि याच प्रकरणामध्ये मुख्य आरोपी भावेश भिंडेनं केलेला हा अजब दावा तर आपण पाहतोय सुटका आणि रद्द करावी या याचिकेच्या माध्यमातून भावेश भिंडेनं मागणी केलेली आहे आणि मुख्य म्हणजे घाटकोपर होर्डिंग दुर्घटना याबाबत मात्र होर्डिंग पडणं म्हणजे दैविक कृत्य म्हणजेच ऍक्ट ऑफ गॉड असल्याचं यावेळी भावेश भिंडेनं म्हटलेलं आहे आता त्याच्या याचिकेवर कोर्टामध्ये सुनावणी कधी होती आणि कोर्ट नेमकं काय म्हणत हे पाहणं महत्वाचं असेल